श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर दोन हजार चोवीसमधील शुभ मुहूर्त आणि प्रभावी मंत्रसुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे श्रावणात अनेक व्रत वैकल्य सण उत्सव साजरे केले जातात यापैकी श्रीकृष्ण जयंती म्हणजेच आपल्या सगळ्यांचा लाडक्या कृष्णाचा जन्मोत्सव देशभरात मोठ्या प्रमाणावर आणि उत्साह साजरा केला जातो श्रावण वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर राजकन्या देवकी आणि त्यांचा पती वासुदेव यांचा आठवा मुलगा म्हणून मथुरेत कंसाच्या बंदी शाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला श्रीकृष्ण हा श्री विष्णूचा आठवा अवतार मानला जातो गोकुळ मथुरा वृंदावन द्वारका जगन्नाथपुरी या ठिकाणी गोकुळाष्टमी विशेष साजरी केली जाते महाराष्ट्रातसुद्धा एका विशिष्ट उंचीवर दही दुधाने भरलेली दहीहंडी बांधली जाते यानंतर विविध मंडळांचे गोविंद मनोरी रचून ती दहीहंडी फोडतात यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा पूजेचा मुहूर्त श्रावण महिन्यातील चौथा सोमवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पहाटे रात्री तीन वाजून एकोणचाळीस मिनटं अष्टमी तिथी आहे ते सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मंगळवार म्हणजे दुसऱ्या दिवशी मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनटापर्यंत तिथी असणार आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा सोमवारी मध्यरात्री बारा वाजून एक मिनटाने चालू होणार आहे ते बारा वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत असणार आहे म्हणजे शुभमुहूर्त चव्वेचाळीस मिनटांचा आहे सोमवारी जन्माष्टमी म्हणजेच गोकुळाष्टमी आहे आणि मंगळवारी गोपाळकाला म्हणजे दहीहंडी आहे प्रभावी मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र पूजा करताना तुम्हाला सतत म्हणायचा आहे त्याचबरोबर जर तुमचा उपवास असेल तर दिवसभर तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी व्रत केल्याने मनुष्याला शाश्वत पुण्य प्राप्त होते आणि भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने सुख आणि समृद्धी प्राप्त होते या दिवशी उपवास केल्याने वेंकुटामध्ये निवासस्थान मिळते असे म्हटले जाते जर तुमचा उपवास असेल तर सत्तावीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजता उपवास सोडता येईल तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करण शेअर करा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ